मनसेच्या नव्या झेंड्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतलाय. झेंड्यावरील राजमुद्रा मागे घ्या, अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी दिलाय. पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडकडून नव्या झेंड्याविरोधात पोलिसांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी एक अर्ज देखील देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज पक्षाचा जो नवीन झेंडा लॉन्च केलेला आहे त्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा घेतलेली आहे. या घटनेचा मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. त्यांनी आज महाराष्ट्राचा शिवप्रेमींचा आणि छत्रपती शिवरायांचा अपमान केलेला आहे. छत्रपती शिवरायांची राजमुद्रा ही शिवरायांच्या प्रशासकीय बाब होती आणि ती कुणाची मक्तेदारी नाही. सर्वच पक्ष शिवरायांच्या राजमुद्रेला मानतात, त्यामुळे कुठल्याही पक्षानं अशी राजमुद्रा आपल्या ध्वजावर घेणे हा शिवरायांचा अपमान आहे. ती घेऊ नये, ही निषेधार्य बाब आहे. म्हणून राज ठाकरेंनी त्वरित राजमुद्रा असलेला ध्वज मागे घ्यावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे.